नमस्कार. पंढरपूर मंगळवेढ्यातील राष्ट्रवादीच्या नेतृत्वाची स्पेस कोण भरून काढणार? पाहूयात काय आहे सविस्तर बातमी. सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात चुरशीने मतदान झाले, पण 4 जून नंतर पंढरपूर मंगळवेढा महाविकास आघाडीकडून कोण तुतारी फुकणार याची चर्चा आता सुरू झाली आहे. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी शरद पवारांची साथ सोडून भाजपच्या तंबूत दाखल झाले आहेत. त्यामुळे पंढरपूर मंगळवेढ्यातील नेतृत्वाची राष्ट्रवादीच स्पेस कोण भरून काढणार असाही सवाल उपस्थित केला जात आहे. पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांचा निसडता पराभव झाल्यानंतर त्यांना विठ्ठल कारखानाही राखता आला नाही, पण त्यानंतर अभिजित पाटील यांच्या रूपाने शरद पवार यांनी या मतदारसंघात नवीन चेहरा गळाला लावला. शरद पवार यांनी विठ्ठल कारखान्यावर कार्यक्रम घेत अभिजित पाटलांना थेट राष्ट्रवादीत प्रवेश घडवला. त्याच कार्यक्रमात शरद पवार यांनी अभिजित पाटील यांची विधानसभेची उमेदवारीचे संकेतही दिले होते. अभिजित पाटील यांच्या राष्ट्रवादीतील एंट्रीने नाराज झालेले भगीरथ भालके यांनी हैदराबाद येथे जाऊन KCR यांच्या BRS मध्ये प्रवेश केला, पण KCR यांच्या BRSचा तेलंगणा विधानसभा निवडणुकीत दणदणीत पराभव झाला. त्यामुळे भालके समर्थकांचीही चलबिचल सुरू झाली. दुसरीकडे सत्ताधारी आमदार समाधान अवताडे यांनी लोकसभा निवडणुकीत सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारासाठी परिश्रम घेतले. त्यांच्या समवेत प्रशांत परिचारकही होते. या दोघांपैकी एक जण हा भाजपच्या विधानसभेचा उमेदवार असणार आहे, पण राष्ट्रवादीच्या या मतदारसंघातील संभाव्य उमेदवार अभिजित पाटील यांना निवडणुकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गळाला लावलं. त्यामुळे भाजपामध्ये विधानसभेचे आमदार समाधान अवताडे, अभिजित पाटील आणि प्रशांत परिचारक हे 3 दावेदार झाले आहेत. मात्र फडणवीसांनी या तिघांनाही लोकसभेसाठी या मतदारसंघातून मताधिक्य देण्याची अट घातली आहे. त्यामुळे मताधिक्य मिळाले तर संधी कोणाला मिळणार याची चर्चा आता पंढरपूर मंगळवेढ्यात सुरू आहे. एकाला संधी मिळाल्यावर दुसरे दोघे काय करणार असाही प्रश्न आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना भगीरथ भालके यांनी पाठिंबा दिला. लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून भालक्यांना विधानसभेची बांधणी करणे शक्य असताना त्यांनी ठराविकीत सभा घेतल्या. त्यामुळे भालके यांच्या विधानसभेसाठी काय निर्णय असेल हाही प्रश्न आहे. सध्याच्या स्थितीत महाविकास आघाडीतील शिवसेनेचे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची क्रेज दिसून आली आहे. राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पोटनिवडणुकीत 1 लाखापेक्षा अधिक मते मिळाल्यामुळे ही जागा राष्ट्रवादीलाच मिळणार हे निश्चित मानलं जात आहे. त्यामुळे या मतदारसंघातून त्यांचाच उमेदवार असणार याची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे. अभिजित पाटील यांना भाजपातून संधी न मिळाल्यास ते परत महाविकास आघाडीत येणार का? त्याच पद्धतीने प्रशांत परिचारक यांच्याबाबत तशी चर्चाही सुरू आहे. सोलापूरच्या राजकारणात अकलूज मोहिते पाटील, सांगोल्याचे देशमुख आणि पंढरपूरचे परिचारक हे एकत्र समीकरण होते. ते विधानसभा निवडणुकीत पुन्हा दिसणार का? भगीरथ भालके ही महाविकास आघाडीचे उमेदवार होणार का याचीही चर्चा रंगली आहे, पण त्यासाठी आपल्या 4 जूनचा निकाल आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीची वाट पाहावी लागणार आहे. या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद. Thank you.